आज आपण कट करणार आहोत प्रिन्सेस कट कटोरी ब्लाउज अस्तरवाला. याचं माप आहे छाती 36, कंबर 28, उंची 13, गळा पुढचा 6, मागचा 9, बाही 3 इंच. सर्वप्रथम छाती 33 आहे, तर 33 चौथा भाग प्लस 1.5 इंच अशी कडी घालायची, म्हणजे माप येतं 10 इंच. 10 इंचावरती कडी घालायची. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. सर्वप्रथम आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत, त्यामुळे पाठीची उंची 1 इंच जास्त, म्हणजे 14 इंचावर पूर्ण करायची. आणि पुढचा भाग लगेच कट करायचा. उंची 13 आहे, त्याच्यामध्ये पुढच्या भागासाठी 2.5 इंच मिळवायचे, 15.5 इंचावरती. या ठिकाणी खाली लगेच 3.5 आणि 2.5 इंचावरती क्रॉस पट्टीचा खुणा करून घ्यायच्या. गळ्याच्या या बंद बाजूने 2 इंच अंतर ठेवायचं, शोल्डर सवा 3 इंच. पाठीमागे 3 इंच, 2.5 इंच आणि यामध्ये पुढे 1.5 इंच आणि मागे 2 इंच या आकारावरती आकार आपण घेतो. पाठीमागचा गळा आहे 9 इंच, त्यामध्ये 1.5 इंच 9.5 इंचावरती फोन करायची. क्रॉसपट्टीचा आकार झाला. क्रॉसपट्टीवरून 6.5 इंच, इथून 3 इंच अंतर घ्यायचं आहे, 3.5 मध्ये काढायचं आहे आणि इथून 6 इंच अंतरावरती 5.5 इंच अंतरावरती कट द्यायचं आहे. हा कटचा सर्व भाग कट करून घ्यायचे.
कट वरती कापून घ्यायचं अशा प्रकारे आपले सर्वप्रथम आपण अस्तर कट करून घेतले हा पाठीचा भाग कटोरी आणि अस्तर यानंतर आपण बारीक कट करून घेऊ बारीसाठी घडी लागणार आहे आपल्याला 8 इंच बाईची उंची आहे 3 इंच आता हा अस्तर सगळं नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये फक्त 1/2 इंच ऍड करणार आहोत 3.5 इंच कोण करायचे ब्लाउज कट करणं खूप सोपं असतं कारण आपण ऑलरेडी अस्तर कट केलेलं असतं त्यामुळे मेजरमेंट घेण्याचं काही त्रास कपडा अवेलेबल असेल त्या पद्धतीने आपण हे असतं
बाई कट करायची आहे. बाईवर ऑलरेडी ची डिझाईन आहे. यानंतर आपण बाहेरचा आकार कट करून घेणार आहोत. डिझाईन ऑलरेडीच आहे, त्या शेपमध्ये फक्त बसते, तर तो फक्त आकार कट करून घ्यायचा. ज्यावेळी आपण ब्लाऊज व्यवस्थित शिवून घेऊ त्यावेळी हा पोर्शन कट करून घ्यायचा. शिवताना कट करायचा म्हणजे जेणेकरून कमी जास्त होत नाही. अशा प्रकारे आपली बाई पण कट झालेली आहे.